मोहचे माजी आमदार रमेश कदम यांचा लोकसभेपुरता महायुतीला जाहीर पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीमुळे सोलापूर लोकसभेच्या वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. चार दिवसांपूर्वी भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला आता पाठिंबा दिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र मी या मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणे काम करणार आहे. माझं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार आहे आणि येणारी 2024 विधानसभेची निवडणूक मी स्वतंत्रपणे लढवणार आहे. हा जो पाठिंबा आहे हा फक्त 2024 लोकसभा निवडणुकीपुरता मर्यादित आहे आणि हा पाठिंबा फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यासाठीचा आहे.